आरपीआय आठवले गटाचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केल्याची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसंच स्वपक्षीय नेत्यांवर देखील गायकवाड यांनी टीका केल्याची ऑडिओ क्लिप समोर आल्यानं ही हकालपट्टी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. आरपीआय आठवले गटाचे कोकण अध्यक्ष तसंच नवी मुंबईचे नेते जगदीश गायकवाड यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत शिवीगाळ केल्याची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. तर याही पलीकडे आपल्याच नेत्यांच्या विरोधात टीका केल्याची ऑडिओ क्लिप समोर आल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांनी घेतला असल्याचं समजतंय. एकूणच जगदीश गायकवाड यांच्यासह 25 जणांविरोधात काही दिवसांपूर्वीच कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी कर्जत शहरात रात्रीच्या सुमारास 3 जणांना मारहाण केली असल्याचा आरोप केला गेला. त्यात त्यांच्या साथीदारानं एकावर जीवघेणा हल्ला देखील केल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आजवर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील समोर आलं असून ते धमकावत असून भाईगिरी करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होत होता. एकूणच आता पक्षातून त्यांची वरिष्ठ नेत्यांकडून हकालपट्टी करण्यात आल्याचं समजत आहे. बऱ्याचशा ऑडिओ क्लिप्स ऐकलेल्या आहेत. कोणीतरी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर बोलत असून दुसरी व्यक्ती वाघमारी म्हणून सांगत आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणारी व्यक्ती जगदीश गायकवाड आहे असं सांगत आहे. जर ही खरी वस्तुस्थिती असेल तर याची पोलिसांनी या क्लिपची व्हिडिओ क्लिपची छाननी करावी आणि या प्रकारे जर निंदनीय वक्तव्य केलं असेल तर तत्काळ त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करावा व योग्य ते शासन द्यावं. माननीय नामदार रामदास आठवले साहेब व माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याबद्दल अशोभनीय भाषा वापरली आहे अशा व्यक्तीस रिपब्लिकन पक्ष कधीही पाठीस घालणार नाही. या व्यक्तीस तत्काळ या पदावरून असलेल्या पदावरून व पक्षातून निलंबित करण्यात आले आहे आज मी जाहीर करतो. आणि ही गोष्ट सत्य असेल तर त्याचा जाहीर निषेध करतो. मी समाज बांधवांना विनंती करेन की आपण शांतता बाळगा. झाल्या गोष्टीची सत्यता पाहून पोलीस योग्य ती कारवाई करतील. जरूर पडल्यास आम्ही पोलिसांनाही सहकार्य करू. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सूचित करतो की जगदीश गायकवाड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षातून निलंबित केले आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत.